निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. या प्रवासात भेटणाऱ्या वृक्षांचा परिचय या सदरात आज माहिती घेत आहोत पांगारा या अस्सल भारतीय वृक्षाची. हा मूळचा आपल्या भारतभूमीतला वसंत शोभेचा अविभाज्य घटक. पांगाऱ्याचं शास्त्रीय नाव आहे एरिथ्रिना वेरिगेटा, इंग्रजीत इंडियन कोरल ट्री. लालचुटूक कोळ्याच्या रंगाच्या फुलावरून हे नाव दिलं असावं. तर संस्कृतमध्ये परिभद्र रक्तकुसुम वृक्ष अशी त्याची सुरेख नावं आहेत. पांगारा मध्यम बांध्याचा काहीसा पसरट वाढणारा, फार उंच नाही आणि फार बुटकाही नाही. त्याचं वेगळंपण त्याच्या काहीशा हिरवट पांढरट खोडात आहे. पांगाराच्या सर्वांगावर काटे असतात. वय वाढल्यावर मात्र काट्याचं प्रमाण कमी होतं. पान त्रिदल, त्यातही मधलं पान इतर दोन पानांपेक्षा आकाराने मोठं असतं. कोवळ्या पानांचा पोत काहीसा मखमली असतो. जानेवारीच्या अखेरीला सगळी पानं झडून गेल्यावर हा निष्पर्ण असतो. उन्हाळ्याची काहिली झाली की या पांगाऱ्याचं डोकं भडकतं आणि त्याच्या फांद्यातून ज्वाळा निघाव्यात अशी लालभडक फुलं उमटतात. अशावेळी गीतकार सुधीर मोघे यांच्या या ओळी आठवतात. एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. पुढे मार्च अखेरीस पांगारा पूर्ण फुलोऱ्यावर येतो. तो फुलोरा थेट मे महिन्याच्या मध्यापर्यंत टिकतो. त्याच्या फुलांना सुगंधाचं वरदान मात्र नाही. मधाळ फुलांनी डवरलेल्या पांगाऱ्यावर पोपट, साळुंक्या, कावळे, फुलचुखे असे अनेक पक्षी गर्दी करतात. परागसिंचन झाल्यावर पांगाऱ्याला शेंगा धरतात. बीच्या जागी फुगीर होणाऱ्या शेंगा कोवळ्या असताना हिरव्या, तर कालांतरानं काळपट होतात. सर्वसाधारण वर्षभर या शेंगा झाडावर टिकतात. काही वेळा तर अलीकडच्या वर्षीच्या शेंगा पुढल्या वर्षी फुलं येईपर्यंत झाडावर असतात. शेंगातून किडनीच्या आकाराच्या बिया दिसतात. हा वृक्ष सुमारे 2 मीटर उंच वाढल्यापासूनच फुलं येऊ लागतात. याची केशमुळं हवेतला नत्रवायू शोषून जमिनीत पुरवतात, त्यामुळे जमीन सुपीक होत जाते. पांगारा लावायलाही सोपा असतो. ह्याची रोपं बियांमधून येतात. बाळ रोपं कुठेही चटकन रुजतात. रोपं मिळाली नाहीत तर त्याच्या फांद्या लावल्या तरी त्याला फुटवे येतात. त्यातूनही नवीन झाड तयार होतं. गोव्याकडे पांगिऱ्याच्या कोवळ्या पानांची आमटी केली जाते. त्याच्या फुलांच्या पाकळ्या उकळून नैसर्गिक लाल रंग केला जातो. पांगारा मूळचा आपल्याकडचा असल्यामुळे आपल्या पारंपरिक आयुर्वेदात त्याचे अनेक औषधी उपयोग सांगितलेले आहेत. पांगाऱ्याचं लाकूड मात्र हलकं आणि काहीसं फुसकं, त्यामुळे त्याचा उपयोग घर बांधणीत होत नाही. खूप पूर्वी पांगाऱ्याच्या लाकडाचा उपयोग तलवारीची म्यानं, लाकडाची खेळणी एवढंच नाही तर पालखीचे दांडे, नक्षीकाम, फळ्या, खेळणी, पेट्या, नौका बांधणी, तराफे, पडाव, खोकी, तक्ते, आककाड्या, पळ्या, चाळणीच्या चौकटी अशा अनेक गोष्टींसाठीचा वापर पूर्वापार होत आला आहे. पूर्वी पोहायला शिकताना याचं लाकूड पाठीला बांधून फ्लोटर म्हणून वापरत असत. साल कातडी कमवण्यासाठी आणि चामडं रंगवण्यासाठी वापरात येत होती. सालीतले धागे दोऱ्या बनवण्यासाठी वापरत असत. पूर्वी विहीर बांधताना विहिरीच्या पायाच्या भागाला बांधकाम ढासळू नये म्हणून पांगाऱ्याची फळी वर्तुळाकार बसवत असत, कारण हे लाकूड पाण्यात कुजत नाही. मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल, जाईजुई अशा वेलींना आधार म्हणून आणि चहा कॉफीच्या मळ्यात सावली करताही झाडे लावतात. पानगुरांना चारा म्हणूनही होतो.
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीची जगप्रसिद्ध खेळणी मुखवटे, लाकडी फळे, बाहुल्या ह्या पांगाऱ्याच्याच असत. गंजिफा या पत्त्यांच्या प्रकारासाठी पांगाऱ्याच्या लाकडाच्या चितारलेल्या चकत्या तयार करत असत. पूर्वी अनेक बागांमधून रस्त्यांच्या कडेने पांगारा आवर्जून लावला जायचा. पांढरा पांगारा नावाचा याचाच एक भाईबंध खूप क्वचित आढळतो. कोलकाता शहरात एक दोन ठिकाणी अशी पांढऱ्या पांगाऱ्याची झाडं आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी पांगाऱ्याचे वृक्ष आढळतात. कित्येकदा हे वृक्ष बहाव्याबरोबर लावले जात. दोन्हीचा फुलण्याचा काळ एकच, त्यामुळे असा बहाव्याचा हळदुल्या आणि पांगाऱ्याचा कुंकवासारखा लाल या फुलांनी सजलेला रस्ता एखाद्या देवाच्या बागेतल्यासारखा दिसायचा. नाशिकच्या आदिवासी किंवा खंडाळ्याच्या पळसदरीत हा भगवाधारी आपल्याला दर्शन देतो. आदिवासी पोरंही पळस फुलांचा रंग तयार करून होळीला रंग खेळतात. जेव्हा पांगाऱ्याला वसंताची चाहूल लागते तेव्हा त्याच्या डोक्यावर कळ्यांचे तुरे दिसू लागतात. हे दृश्य पाहून आजपर्यंत अनेक कवी, चित्रकार, लेखक, फोटोग्राफर त्याच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडतात. इंदिरा संतांच्या पानगळ कवितेत जात्या शिशिराचं वर्णन केलंय. आला शिशिर संपत पानगळ सरली, ऋतुराजाची चाहूल झाडावेलींना लागली. तर एखाद्या लेखकाला तो नव्या पालवीबरोबर भगव्या रंगाच्या कळ्या आणि फुलांच्या पताका खांद्यावर घेऊन वारीला निघालेला वारकरी भासतो. धार्मिक साहित्यात इंद्राच्या वागेतला वृक्ष म्हणून ह्याची ओळख आहे. पांगाऱ्याला भारतीय पोस्टाच्या तिकिटावर सुद्धा मान मिळालेला आहे. असा हा वसंतातला पुष्प सोहळा पाहण्यासाठी आपण निसर्गात आवर्जून जायला हवं. हाच तो प्रवास अंगणापासून डोंगरापर्यंतचा. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा.